नमस्कार श्रोतेओ, फिरुनी नवी जन्मले मी अरुणिमा सिन्हा भाग 10। मी त्यांच्याजवळ जाऊन म्हटलं, आम्हाला परवानगी द्या बाबा, निघावं म्हणतो। हसत हसत ते म्हणाला, बरं आहे, परत जाताना भेटून जा। पुढचे 6 किलोमीटर अंतर काटून भोजबासा गाठायला आम्हाला 7 तास लागले। तिथून गोमू 4 किलोमीटर राहिलं होतं। पुन्हा एकदा आमच्या गाईड महाराजांनी विश्रांती घेण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला। एखाद्या फौजी हवालदारासारखा तो फक्त ऑर्डरही सोडत होता। नाईलाजाने भोजभासाच्या मंदिराचे मुख्य पुजारी लालबाबा यांच्याकडे आमचं सामान ठेवून आम्ही पुढे निघालो। दुपारी 4 वाजता आम्ही गोमुखला पोचलो आणि तिथला विलक्षण सुंदर नजारा बघताना श्वास रोखले गेले। त्या हिमनद्या आम्हाला खुणावून बोलावू लागल्या। मी भारल्यासारखी त्यांच्याकडे चालत सुटले। तसं करण्यात खूप धोका होता याचं मला भान राहिलं नव्हतं। गाईड आणि साहेब यांनी मला पाहिलं तोपर्यंत मी एका हिमनदीच्या थेट टोकापर्यंत पोचले होते। गंगामाईचा उगम होता त्या ठिकाणाच्या शक्य तितक्या नजीक मला जायचं होतं। खरं तर एक अदृश्य दैवी शक्ती निसर्गाशी एकरूप होण्यासाठी मला तिकडे खेचून नेते असा भास मला होत होता। ट्रेकिंगचा मोसम संपल्यामुळे तिकडे चिटपाखरू नव्हतं। माझ्या मागून गाईड आणि साहेब मला ओढून सांगत होते, पुढे जाऊ नका, मागे फिर, मागे फिर। अचानक मला धोक्याची जाणीव झाली आणि मी मागे फिरले। मी पाऊल मागे खेचते न खेचते तोच मी ज्याच्यावर उभी होते तो हिमनग एकाएकी खचून विदीर्ण झाला आणि 500 फूट खाली उडी घेत नाहीसा झाला। मी आणखी 1 सेकंद जरी उशीर केला असता तर मला हिम समाधी मिळणार होती। गाईड आणि साहेब संतापाने लालबुंद झाले होते। मी त्यांची माफी मागून मोकळी झाले। गंगेचा उगम होता ती जागा खरंच गाईच्या तोंडासारखी गोमुखासारखी दिसते का ते मला पाहायचं होतं म्हणून मी इतकी पुढे गेले होते। चुकलंच माझं, मी म्हणाले। हवामान आणखीनच बिघडलं होतं। तुफान हिमवृष्टी सुरू झाली आणि जोडीला थंड वारे। आमचा गाईड सुरुवातीपासूनच दुर्मुखलेला त्यातून आता त्यातला जीवाचा घोर लागला आणि त्याने चक्क पळ काढला। मी आणि साहेब दोघेच त्या हिमवादळात सापडलो। कसे बसे आम्ही एका कमानीच्या आकाराच्या शिळेच्या आडोशाला उभे राहिलो। तासाभराने हिमवृष्टी थोडी मंदावली। निघावं म्हणतं तर दुसरे संकट उभं राहिले। सगळं आसमंत बर्फाच्या दाट थराखाली बुडाला होता। आम्ही आलो त्या वाटेवरच्या पाऊल खुणाही बर्फाच्या आवरणाखाली गुडूप झाल्या होत्या। परतीची वाट सापडणं मुश्किल झालं। एका बाजूला पहाड आणि दुसऱ्या बाजूला नदीपात्राची खाई। काय करावं ते सुचेना। आमच्या सुदैवानं आम्हाला काही पहाडी बकऱ्या दिसल्या। त्यांच्या पाठीमागून चालायचं असं आम्ही ठरवलं। त्या कुठल्या तरी खेडेगावापर्यंत जाणार असतील असा आमचा कयास होता। नशीब बलवत्तर म्हणून तो खरा ठरला। रात्री 11 वाजता आम्ही कसे बसे भोजबासाला लालबाबांच्या मठीत पोहोचलो। तिथे आम्हाला आमचा पळपुटा गाईड दिसला। झाला प्रकार समजल्यावर लालबाबांनी त्याला चांगलंच फैलावर घेतलं। रात्री त्यांनी आम्हाला ठेवून घेतलं। सकाळी 6 वाजता त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गंगोत्री गाठलं। तिथून टॅक्सी केली आणि टाटा फाउंडेशनला सुखरूप परतलं। दुसऱ्या दिवशी आम्ही बचेंद्री पाल मॅडमला सगळी हकीकत सांगितली। त्यांनी शांतपणे आमचं सगळं ऐकून घेतलं आणि एक एक करून आमचं काय काय चुकलं ते त्या सांगू लागल्या। उदाहरणार्थ, हेडलाईट वाचून ट्रेकला जाणं। तुमच्याकडे हेडलाईट असता तर रात्रीसुद्धा तुम्ही चालत राहू शकला असता। बाबांच्या गुहेत रात्र काढण्याची पाळी तुमच्यावर आली नसती, त्या म्हणाल्या। गिर्यारोहणासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर चिकाटी हवी। अगदी शांतपणे योग्य वेळेची आणि संधीची वाट पाहणं हा महत्त्वाचा असतं। अशा तऱ्हेने परिस्थितीशी जुळून घेणं आणि गाईडचा सल्ला नेहमी ऐकणे या गोष्टी म्हणजे गिर्यारोहणाच्या गुरुकिल्ल्या असतात, लक्षात ठेव। संध्याकाळी साहेब बचेंद्री मॅडमशी बोलत असले होते। तुम्ही सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी अरुणिमानं पार पाडल्यात, आता तिची एव्हरेजची तयारी पूर्ण झाली असं वाटत नाही का तुम्हाला? पण मॅडम काही बदेनात, आम्ही 2014 किंवा 2015 थांबावं, आणखी कसून तयारी करावी असं त्यांचं मत होतं। साहेबांनी अगदी ठामपणे त्यांना सांगितलं की आम्हाला 2013 ही मोहीम करायची। हो ना करता करता शेवटी एका अटीवर त्या तयार झाल्या। आधी चांगशेर कांगरी हे लडाखमधलं 21,798 फुटाचं शिखर सर करून दाखवलंस तर मी म्हणेन की आता तुझी एव्हरेस्टची तयारी पूर्ण झाली। आम्ही लगेच होकार भरला। भारत चीन सीमेवरचं कारजोक हे शेवटचं खेडं आहे। तिथून 40 किलोमीटर पुढे चामशेर कांगरी आहे। त्या मोहिमेवर आम्ही धरून 21 जणांचा चमू जाणार असं ठरलं। त्यात बचेंद्री मॅडमने 2 भाऊ असणार होते। 3 दिवसांच्या चालीनंतर आम्ही कारजोकला पोहोचलो।
त्यापुढे मनुष्यवस्ती अशी नव्हतीच. अधूनमधून फौजेची ठाणी दिसले तर दिसतात. आमचा बेस कॅम्प 18,000 फुटावर होता. आम्ही तिथपर्यंत पोहोचते तो 16 सभासदांनी माघार घेतली होती. 20,000 फुटावर आमचा ॲडव्हान्स्ड बेस कॅम्प होता. तिथून आणखी काही जणांना माघार घ्यावी लागली. त्यांना घेऊन साहेब परत बेस कॅम्पला गेले. त्यात बचेंद्रीपाल मॅडमचा थोरला भाऊ सुरेंद्रपालसुद्धा होता. तोपर्यंत मॅडम स्वतः बेस कॅम्पवर आल्या. आमच्यासाठी स्वतः आलू पराठे बनवून घेऊन त्या ॲडव्हान्स्ड बे कॅम्पपर्यंत आल्या होत्या. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत अंधार दाटला होता आणि मॅडम बेस कॅम्पकडे माघारी गेल्या होत्या. त्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. पण त्या आलू पराठे ठेवून गेल्या होत्या. त्यांचा आस्वाद आम्ही कडाक्याच्या थंडीत घेतला. आता मी, मॅडमचा दुसरा भाऊ राजेंद्रपाल आणि आणखी दोघे असे चौघेजण उरलो होतो. आम्ही हळूहळू वर चढत गेलो आणि शेवटी माथ्यावर तिरंगा झेंडा फडकावला. पुढची रात्र पुन्हा ॲडव्हान्स्ड बेस कॅम्पवर घालून आम्ही आलो तेव्हा आमच्या स्वागताला मॅडम हजर होत्या. ही आली माझी वाघीण असं म्हणत त्यांनी मला कंटाळून घेतलं. तिथून आणखी खाली आम्ही ट्रान्झिट कॅम्पवर आलो. तिकडे मॅडमचा थोरला भाऊ, ज्याला मोहीम अर्धवट सोडून परतावं लागलं होतं, त्याच्यावर उपचार चालले होते. त्या दिवशी संध्याकाळी मॅडमने जाहीर केलं की माझी एव्हरेस्टची तयारी आता पूर्ण झाली होती. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत मी स्वतःचं मिशन एव्हरेस्टबद्दल थोडे साशंक होते. त्यामुळे त्यांची संमती माझ्या दृष्टीने फार मोठी बाब होती. त्यानंतर तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक पाठबळ. भरभक्कम स्पॉन्सरशिप मिळाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकणार नव्हते. त्या बाबतीत मी टाटा स्टीलमधल्या वरिष्ठांशी बोलेन, मॅडम सांगत होत्या, आणि माझी खात्री झाली की ते होकार देतील. एव्हरेस्टबद्दल बचेंद्रीपाल मॅडमना खडानखडा माहिती होती. शिवाय एक स्त्री म्हणून मला त्यांचं मार्गदर्शन खूप उपयुक्त व्हायचं. त्यांनी दिलेल्या टिप्स मी नेहमीच लक्षपूर्वक ऐकायची. कोणतीही गोष्ट गृहीत धरून चालू नये या त्यांच्या शिकवणीनं मूळ 2-3 अनुभवांती मला चांगलंच कळलेलं होतं. त्यापैकी एक प्रसंग माझ्या उत्तर काशीतल्या प्रशिक्षणादरम्यान घडला होता. काय झालं की आमच्या तंबू शेकोटी पटवण्यासाठी सरपण गोळा करायला आम्ही बाहेर पडलो होतो. तेवढ्यात रानटी माकडांची एक झुंड आमच्या कॅम्पवर तुटून पडली. आमचे कपडे बिछाने जी दिसेल ती चीजवस्त त्यांनी उद्ध्वस्त करून टाकली. आमच्याकडे अक्षरशः काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. तेवढं पुरेसं नव्हतं म्हणून की काय जोरात हिमवर्षाव सुरू झाला. आम्ही अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात जवळपासच्या कुठल्या तरी खेडेगावात आज आसरा घेण्यासाठी चाललो होतो. ते मध्येच बर्फात अडकून पडलो. आता हिमवृष्टी थांबण्याची वाट पाहण्याखेरीज काहीच करता येण्यासारखं नव्हतं. रात्रभर चाललेलं ते तुफान सकाळी थांबलं खरं, पण सगळाच टापू बर्फाच्या थराखाली पुढून गेलेला होता. आम्हाला वाट सापडेना आणि वाट चुकून आम्ही जंगलात कुठेतरी अगदी अनोळखी ठिकाणी पोहोचलो. शेवटी एका गुहेत आम्ही आसरा घेतला. तहान आणि भुकेमुळं आम्ही अगदी व्याकुळ झालो होतो. त्या गुहेत पाण्याचे छोटे ओघळ सापडले. त्यांचा शोध घेत घेत आम्ही त्या उघडाच्या उगमस्थानापर्यंत गेलो. तेथे एक एक थेंब पाणी टिपकत होतं. एक ग्लासभर पाणी गोळा करायला आम्हाला अर्धा तास लागला. आता थोडा कठीण बर्फही गवसला. तो वितळवून आम्ही आणखी थोडं पाणी मिळवलं. पण भुकेचं काय करणार? मला एकदम आठवलं की असा प्रसंग गुदरला की काय करायचं ते बचेंद्री मॅडमनेच एकदा सांगितलं होतं. पहाडात जंगलात उपजणाऱ्या काही वनस्पती खाण्याजोग्या असतात आणि त्यांच्यापासून ऊर्जाही मिळते. त्या कशा ओळखायच्या ते त्यांनी शिकवलं होतं. पक्की माहिती असल्याशिवाय दिसेल तो झाडपाला खाऊ नये, नाही तर खूप नुकसान होऊ शकतं असंही त्यांनी बजावलं होतं. मी खाण्यायोग्य वनस्पतींचा शोध त्या गुहेत सुरू केला. मला लिंगडी नावाची वनस्पती मिळाली. ती कोवळी असताना तिच्यात आश्चर्यकारक गुणधर्म ठासून भरलेले असतात. पण एकदा तिची वाढ पूर्ण झाली की तिला बिच्चू गवत म्हणतात. ते खूप इशारे असतं. आम्ही त्या गुहेत लिंगडी खाऊन 3 दिवस काढले होते. त्यानंतर आम्हाला एका खेडेगावची वाट सापडली. तिथे एक दयाळी गावकरी भेटला. त्या बिचाऱ्याला 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, पण तरीही त्याच्या जवळचा थोडा भात आणि मीठ त्याने आम्हाला दिले. 4th दिवशी आम्ही 15,000 फुटावरच्या आमच्या बेस कॅम्पला पोहोचलो होतो. दुसरा प्रसंग आहे दारवा खिंडीच्या वाटेवरचा. तिथला आमचा कॅम्प 16,500 फुटावर होता आणि संपूर्ण रस्ता बर्फाने आच्छादलेला होता. तो फेब्रुवारी महिना होता. मी, साहेब, आमचा एक आचार्य आणि आमच्या प्रशिक्षक अन्नू मॅडम असे आम्ही चौघेजण चाललो होतो. अन्नू मॅडम आम्हाला सारखं बजावत होत्या की पहाडाच्या बाजूने चला, दरीच्या कडेने जाऊ नका. एका ठिकाणी मी तिचा सल्ला मानला नव्हता आणि चुकून दरीच्या बाजूने चालत जात असताना पाय घसरून मी पडले. माझा कृत्रिम पाय भुसभुशीत बर्फात रुतून बसला आणि माझा जीव वाचला, कारण एरवी माझी घसरगुंडी थांबली नसती. अन्नू मॅडम माझ्या पुढे होत्या. साहेब आणि पोर्टर मागून येत होते.
त्या पोर्टरने प्रसंग वदान ठेवत पुढे उडी घेतली आणि माझे केस गच्च धरून ठेवले. अण्णू मॅडम गरकन मागे वळल्या आणि त्यांनी माझा पाय पकडून ठेवला. साहेबांनी माझा हात खेचण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतःच घसरू लागले. कशीबशी मी सावरले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. त्यावेळी त्या पोर्टरने चपळाई दाखवली नसती तर माझं काही खरं नव्हतं. त्यानंतर मात्र मी काळजीपूर्वक वागण्याची आणि दिलेल्या सूचना तंतोतंत पाळण्याची शपथ घेतली. बचेंद्री मॅडम नेहमी सांगायच्या की प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानावेत. खरंच मला अपंगत्व देऊन एक प्रकारे देवाने माझ्यावर उपकारच केले होते असं म्हणायला हवं, कारण त्यामुळेच माझा एक पाय कृत्रिम होता आणि वेळी ऐनवेळी तो बर्फात रुतल्याने माझा जीव वाचला होता. जामशेर कांगरीची मोहीम फत्ते करून मी पुन्हा उत्तर काशीला येऊन माझा सराव सुरू ठेवला, कारण माझा फिटनेस टिकून ठेवण्यासाठी ते आवश्यक होते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात तात्या फाउंडेशनमधले अभ्यासक्रम बंद ठेवतात, मी मात्र तिथे सराव करत राहिले. 15 मार्च 2013 त्या दिवशी शमशेदपूरवरून बचेंद्रीपाल मॅडमचा फोन आला. त्यांनी मला 25 मार्चला दिल्लीला बोलावलं होतं. मी लखनौला जाऊन घरच्या मंडळींसोबत एक आठवडा राहायचं ठरवलं. त्याआधी मी जम्मूतल्या वैष्णोदेवी मंदिरातही जाऊन आले. तिथल्या पायऱ्या चढून जायला मला 4 तास पुरले. सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सच्या सौजन्याने मला स्पेशल दर्शन घेता आले. मी मनोभावे देवीची प्रार्थना केली आणि माझी एव्हरेस्ट मोहीम यशस्वी झाली तर मी पुन्हा मातुजा दर्शनाला येईल असं तिला सांगितलं. पायऱ्या उतरून मी खाली आले. लखनौहून मी राजधानी दिल्लीकडे निघाले. मी एव्हरेस्ट जिंकणार का असा प्रश्न देशाला पडला होता, त्याचं उत्तर मला द्यायचं होतं. दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये बातम्यांची बातचीत करणं माझ्यासाठी नवीन नव्हतं, पण त्या दिवशी असे अनेक भारतीय आणि परदेशी पत्रकार जमले होते की जे फक्त सेलिब्रिटी किंवा बड्या राजकारण्यांच्या पत्रकार परिषदांना हजेरी लावतात. माझ्या सर्वात जवळच्या 2 व्यक्ती माझी आई आणि बहीण यांची अनुपस्थिती मला तीव्रतेने जाणवत होती, पण काय करणार, त्यांच्या विमान प्रवासाची सोय करणे इतके पैसे माझ्याकडे नव्हते. मी थोडीशी बेचैन आणि बावरलेली होते. पत्रकार परिषदेनंतर मी थेट एव्हरेस्ट मोहिमेवर निघणार होते. या सर्वांची पुन्हा भेट होईल का नाही कोण जाणे. माझ्या घालमेलेची कल्पना बचेंद्रीपाल मॅडमला आली असावी, त्यामुळेच त्या नेहमीपेक्षा जास्त आपुलकीने मला आधार आणि प्रोत्साहन देत होत्या. चाकोरीबाहेर जाऊन आणि पुढाकार घेऊन त्यांनी माझ्या प्रशिक्षणाची सोय केली होती, त्यामुळे त्या वारंवार पहाडांच्या लहरी आणि मनस्वी स्वभावधर्माविषयी माहिती देत होत्या. हे बघ, फाजील आत्मविश्वास बाळगायचा नाही, अगदी लहानशी चूकसुद्धा जीवावर बेतू शकते. नेहमी लक्षात ठेवायचं की तिकडे चूक सुधारण्यासाठी दुसरी संधी मिळत नसते. तुझ्या कुटुंबापैकी राहुल आला होता. स्वतःच्या हाताने बनवलेला गजक बिस्किट आणि लाडू अशा माझ्या आवडत्या गोष्टी तो लखनौहून घेऊन आला होता. आई आणि लक्ष्मी येणार नव्हत्या, त्यामुळे त्यांची उणीव भरून काढण्यासाठी मी ती घरगुती मिठाई त्यांना मुद्दाम आणली होती. त्याच्या एका साध्या कृतीपाठीमागे किती मोठी भावना दडलेली होती. खरं म्हणजे मला आहाराची खूपच पथ्य सांगितलेली होती, पण राहुलच्या हातचे पदार्थ खाण्याचा मोह मला आवरला नाही. किती मस्त लागत होतं ते सगळं. त्या दिवशी प्रेस क्लबला लखनौहून मला आजोबांसारखे असणारे बाबा जगदेव प्रसाद आणि मला बहीण मानणारा राजकिशोर आले होते. त्या दोघांनी माझ्या जादा कृत्रिम पायाच्या खर्चातला काही भार उचलला होता. साहेब तर होतेच, माझ्या बहिणीच्या सहनशीलतेचंही कौतुक करायला हवं. घरदार कामधाम सोडून आधी माझे उपचार आणि नंतर प्रशिक्षण यासाठी गेली 14 महिने सतत माझ्या पाठीशी उभं राहण्यासाठी साहेबांना लक्ष्मीनेच मोकळीक दिली होती. साहेबांशिवाय तर माझं प्रशिक्षण पार पडलंच नसतं. माझे आणखी काही उपकारकर्त्यांची आठवण मला त्यावेळी प्रकर्षाने होत होती. बडोद्याच्या स्वामी विवेकानंद आश्रमाचे स्वामी निखिलेश्वर आनंदजी, त्यांनी विवेकानंद रामकृष्ण परमहंस आणि मां शारदादेवींचे फोटो मला दिले होते आणि सांगितलं होतं, त्यांच्या श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास ठेव, तुला अखंड ऊर्जा मिळेल आणि तू नक्की यशस्वी होशील. मी दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांचा फोन आला होता आणि मला काही मदत हवी का असं त्यांनी विचारलं होतं. त्यावेळी मी त्यांना म्हणाले की माझ्या जादा कृत्रिम पायासाठी राजकिशोर आणि इतरांनी एक मला बिनव्याजी कर्ज दिलं होतं, पण तरीही मला 70,000 रुपये कमी पडत होते. स्वामीजींनी लोक देणग्या मिळवून मला ते पैसे पाठवले होते. श्रीवास्तव डॉक्टर बंधूंचेही माझ्यावर अनंत उपकार झालेले होते. त्यापैकी डॉक्टर राकेशही लहानपणी माझ्यासारख्याच अपघातातून वाचले होते. रेल्वेच्या डब्यात वस्तू विकणाऱ्या एका विक्रेत्याने त्यांनाही चालत्या गाडीतून बाहेर ढकलून दिलं होतं. माझ्यासारखंच त्यांच्याही एका पायावरून गाडी गेली होती. त्या आघातातून ते सावरले होते आणि डॉक्टर झाले होते. कृत्रिम
अवयवांच्या विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळाले होते. त्यांना अमेरिकेत एक उत्तम नोकरी मिळाली होती. त्यांचा भाऊ डॉक्टर शैलेश श्रीवास्तव दिल्लीत राहत होता. या दोघा भावांनी संशोधन करून कृत्रिम अवयव बनवण्याचं नवं तंत्रज्ञान विकसित केलं होतं. या तंत्रज्ञानानं बनवलेले अवयव स्वस्त तर होतेच पण वजनानेही हलके होते. भारतातल्या गरजूंना त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दोघांनी इनोव्हेटिव्ह नावाची कंपनी काढली होती. माझ्या केसची माहिती डॉक्टर राकेशना इंटरनेटवर समजल्या लगेच त्यांनी डॉक्टर शैलेशना माझ्याशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे ते एम्समध्ये मला भेटायला आले आणि मला कृत्रिम पाय देऊ केला. मला इतर काही मोठ्या कंपन्यांनी त्यावेळी कृत्रिम पायासाठी देणगी देऊ केली होती, पण एम्सचे डॉक्टर्स आणि माझे कुटुंब यांचं मत पडलं की श्रीवास्तव बंधूंचाच पाय घ्यावा. आणि अशा रीतीने माझा प्रश्न सुटला होता. त्यांचे उपकार मी कसे विसरणार? एकीकडे पत्रकार परिषद सुरू होती आणि माझ्या मनात मात्र माझ्या लहान सगळ्या लहानतर उपकारकर्त्यांच्या आठवणी उचंबळून येत होत्या. मी अगदी भावूक झाले होते, परंतु त्या भावनांचं प्रदर्शन होणार नाही याची खबरदारी घेणं मला भाग होतं. जगाला काय हो, फक्त विजेत्यांचं कौतुक असतं. हरणारे किंवा रडू कोसळणारे त्यांची नेहमी कुचेष्टाच होते. पत्रकारांनी मला खूप प्रश्न विचारले. आज मला ते धड आठवतही नाहीत, पण बरेच प्रश्न हिमालयाविषयी होते. माझ्या पुढची मुख्य आव्हानं आणि माझं अपंगत्व याबद्दल होतं. आम्ही काही जणांनी विचारलं सुद्धा की माझी एव्हरेस्ट मोहीम हा एक प्रसिद्धी तमाशा होता का. त्यांचं तरी काही चुकलं. सर्वानुमते मी यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मग मोहीम काढण्यामागे दुसरा काय हेतू असू शकतो? मी तसल्या प्रश्नांना तपशीलवार उत्तरं दिली नाहीत, पण एरवी माझ्या मते मी ठीकठाक बोलले. जी मुलगी एव्हरेस्ट काबीज करायला निघाली आहे तिनं खूप धाडसी असायला हवं. ते कॅमेरे आणि ते प्रश्न यांना मी धिटायनं सामोरं जावं हे त्यांना अपेक्षितच होतं. एका पत्रकारानं विचारलं, आता कसं वाटतंय? मी उत्तरले, खूपच छान. तुमच्याकडे प्रखर जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही दिव्यातून तुम्ही सही सलामत बाहेर पडू शकता. पण दुसरीकडे सारा वेळ माझ्या पोटात धाकधूक होत होती. मी आतून खूप नर्वस होते. मला जाणवत होतं की मी आता कितीतरी ढिताईने बोलले तरी खरं आणि विश्वसनीय उत्तर मी एव्हरेस्टवर गेल्यावरच मिळणार होतं. दिल्लीतल्या माझ्या मुक्कामात मी अजय माकन आणि एम्समधल्या डॉक्टरना भेटून त्यांचे आभार मानले. त्या सर्वांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या. नंतर मला काही खरेदी करायची होती. बर्फाळ प्रदेशात उपयोगी पडतील असे काही कपडे उपकरणं वगैरे मी एम्समधून बाहेर पडल्यानं एक त्रिशूळ विकत घेतलं होतं. ते गुंडाळून नेण्यासाठी मी एक तांबडं वस्त्र खरेदी केलं. भौतिक आणि धार्मिक सगळ्या वस्तूंची खरेदी पार पडली होती. आता पर्वताकडे कूच करायला हवी होती. दिल्लीच्या विमानतळाकडे जाताना मला आकाशात एक विमान उडताना दिसलं. त्याआधी मी फक्त एकदाच विमानाने प्रवास केला होता. मला जेव्हा हवाई ॲम्ब्युलन्सने लखनऊहून दिल्लीला आणलं होतं तेव्हा लहानपणी आमच्या आंबेडकर नगरमधल्या घरावरून आकाशात विमान उडत जायचं तेव्हा मला त्याचं खूप अप्रूप वाटायचं. रात्रीच्या वेळी जर ते दिसलं की मला वाटायचं विमान म्हणजे खुद्द चंदा मामाच होता. म्हणून मग मी टाळ्या पिटून ओरडायची, बघा बघा चांदोबा कसा उडतोय. तेव्हा मला सगळी विमानं एकसारखीच वाटायची. खूप उंचावरून खूप मोठा आवाज करत आणि आकाशात दुराच्या रेखा उमटवत जाणारी लढावी विमानं आणि कमी आवाजात एटदारपणे उडणारी प्रवासी विमानं यातला फरक मला कळायचा नाही, पण त्यांच्याकडे टक लावून बघत बसायला आवडायचं. विमान म्हणजे आपल्या स्वप्नांना पंख लावून उडण्याच्या मानवी आकांक्षेचं प्रतीक वाटायचं. आपल्याला कधी विमानात बसायला मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. विमान आकाशात झेपावलं तेव्हा खरं तर खिडकीतून मला ते विहंगम दृश्य बघायचं होतं, पण नेमकी मला मधली सीट मिळाली होती. एक परदेशी माणूस खिडकी शेजारच्या सीटवर बसलेला होता. मी अधूनमधून वाकून खिडकी बाहेर पाहत हळूहळू आक्रसत जाणाऱ्या पृथ्वीचे दृश्य डोळ्यात साठवून घेत होते. सुमारे 2.5 तासांनी आमचं विमान नेपाळच्या राजधानी काठमांडूभोवती गोलाकार चक्र घेत हळूहळू खाली उतरू लागला. तेव्हा मी खूप घाबरेघोबरी होऊन गेले. विमान प्रवासाचा माझा तो पहिलाच अनुभव होता ना. सुदैवाने माझ्या शेजारच्या सीटवर बसलेले बचेंद्री पाड मॅडम आणि विमानातला स्टाफ यांनी मला धीर दिला होता. टाटा समूहानं माझी सगळी व्यवस्था पाहण्यासाठी एशियन ट्रेकिंग एजन्सी या कंपनीला मुकर्रर केलं होतं. काठमांडू विमानतळाबाहेर आमच्या स्वागतासाठी त्यांची माणसं हजरच होती. ते आम्हाला थेट एजन्सीच्या कार्यालयात घेऊन गेले. तिथे त्यांनी माझ्याकडून विम्याचे फॉर्म भरून घेतले. प्रत्येक गिर्यारोहकाचा असा विमा एजन्सी उतरवते. इतरही नियमांची माहिती देताना त्यांनी मला निक्षून बजावलं की हवामान खराब आहे.